आणि उत्तर देत असताना अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतात की ज्याच्यामुळे उद्धव साहेबांना सुद्धा कमीपणा होण्याची शक्यता असते आणि म्हणून आरोप करताना एक संयम त्यांच्या कुटुंबातील आदित्य ठाकरे यांनी सुद्धा बाळगला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आता उद्धव ठाकरेंना विरोध म्हणजे बाळासाहेबांना विरोध असं सुप्रिया ताई म्हणतात. ते वेगवेगळे काही काही काढतील असं सुद्धा काही लोकांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं की एका काळी मुस्लिम लीग बरोबर सुद्धा एका व्यासपीठावर बाळासाहेब आलेले होते. हा इतिहास झाला. त्यावेळेस बाळासाहेबांचं सूत्र हे मराठी माणूस होतं आणि त्याच्यानंतरचं सूत्र हे हिंदुत्व होतं आणि त्याच्यामुळे हिंदुत्वापासून लांब जात असताना आम्ही हिंदुत्वापासून लांब का गेलो, हिंदुत्वापासून लांब जा म्हणून बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नसतं. हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या रक्तामध्ये होतं. उत्तराधिकारी हे विचाराचं व्हायचं असतं आणि त्या विचारापासून आपण लांब गेलो की ते उत्तराधिकारत्व सुद्धा टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांनी विचार करावा. युती शासन हेच शेवटी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी स्थापन केलेली ती युती आहे आणि त्याच्यामुळे तो अधिकार बाळासाहेबांनी युतीला दिलेला आहे. सेना आणि भाजपची युती ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळे असं आम्हाला वाटतं की युती ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारावर महाराष्ट्राचा विकास करेल. केंद्र आणि राज्य सरकार सुडाचं राजकारण करते असा पण आरोप सुप्रियाताई करतायत. नाही बघा, असं आहे की एकदा सत्ता गेल्यानंतर लोक वेगवेगळं बोलत असतात. सुप्रियाताई आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. खरं तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत पण आम्ही त्यांना अत्यंत मान देतो. तुम्ही जर मला विचारलं की सुप्रियाताईंच्या विरुद्ध करा, अजितदादांच्या विरुद्ध, पवार साहेबांच्या विरुद्ध कुठलं वक्तव्य करा, मी करणार नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, विचाराची लढाई असू शकते, व्यक्तिशः लढाई कोणाचीही असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्धव साहेबांबद्दल एवढं प्रेम एवढा आदर असताना सुद्धा ज्या प्रकारे उद्धव साहेबांचीच बदनामी, एका अर्थाने ज्या वेळेला तुम्ही समोरच्या माणसावर आरोप करता त्याला उत्तरं द्यायला लागतात आणि उत्तरं देत असताना अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतात की ज्याच्यामुळे उद्धव साहेबांना सुद्धा कमीपणा होण्याची शक्यता असते आणि म्हणून आरोप करताना एक संयम त्यांच्या कुटुंबातील आदित्य ठाकरे यांनी सुद्धा बाळगला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि अतिशय चांगले त्यांच्याबरोबर संबंध होते, त्यांच्याबद्दल सुद्धा आदर आहे, परंतु ज्या पद्धतीने ते बोलत आहेत स्वतःला डॅमेज करतायतच आणि त्याच्याबरोबर ठाकरे कुटुंबियाला सुद्धा आणि त्यांच्याबद्दल लोकांचा असलेला आदर ते कमी करतायत. म्हणून त्यांनी संयमाने बोलावं एवढाच सल्ला मी या प्रसंगी देऊ शकतो. सीमा भागातील विद्यार्थ्यांना आपल्या नोकर भरतीमध्ये भाग घेता येत नाही कारण त्यांच्या बऱ्याच गोष्टी अडकलेल्या आहेत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास करू आणि जे जे काय करता येईल. आम्ही असं धोरण जाहीर केलेलं आहे की 14 वर्ष जो सीमा भागामध्ये राहतो त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे. त्यांना महाराष्ट्राच्या नागरिकांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व त्यांना मिळतील हे आम्ही अनाऊन्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी असतील तर ते आम्ही दूर करू. शरद पवार हे भाजपचे आहेत हे देखील तुम्हाला लवकर कळेल असं आंबेडकर काल म्हणाले होते. काय मला बघा, आंबेडकर साहेब हे सुद्धा एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. जसं मी प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे त्यांना बाळासाहेब आंबेडकर म्हणतात तर त्यांच्याबद्दल सुद्धा अतिशय आनंद आदर आहे. त्यांनी मला वेगवेगळ्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक चळवळ कशी त्याचं हे झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे आणि त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे सुद्धा अनेक गोष्टी या आम्ही मुंबईमध्ये करतोय. बाळासाहेबांनी जी पंचायत स्थापन केलेली होती त्या पंचायतीच्या कामाला सुद्धा मदत व्हावी असं सुद्धा महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे आदेश दिलेले आहेत. म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असतो, तो वारसा हा विचारांचा वारसा आहे. तो जपण्यासाठी जे जे काय करायला लागेल आमचं महाराष्ट्र शासन ते करेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.